महामंगले पुण्य भूमे तदर्थे प्रत्येषकाय नमस्ते नमस्ते। भारत माता देवता भ्रूण महा पृथ्वी नमः सकल पुरार्ते गंधाक्ष पुष्पम समर्पयामि आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने आयुर्प्रज्ञा बलं वीर्यं स्तेजं ते संतजायते। सकल पुरार्ते गंधाक्ष पुष्पम समर्पयामि भारत माता की वंदे मातरम् वंदे मातरम्। भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस राहुल पाटील भिलवंडे, माजी सभापती अशोकराव पाटील मुगावकर, आमचे सहकारी मित्र यादवराजी तुर्मे, बालाजीरावजी बच्चेवार, वैभव खांडेकर, ही सर्व मंडळी संतोषरावला शुभेच्छा देण्यासाठी आणि अनेक मंडळी माझ्यासोबत आहे। सर्वांच्या नावाचा उल्लेख केला नाही। सुभाष पवार आहेत, इंद्रजीत आहेत। मी फक्त एवढंच म्हणेन की आता संतोषरावने आपल्या 21 वर्षाच्या सेवेचा अनुभव या भागातल्या तरुणांना सुदृढ करण्यासाठी करावा। आजचं हे आपलं सरकार मायबाप किराणा दुकानामध्ये दारू देऊन तरुणांचं आयुष्य बर्बाद करायच्या मागे लागलं, तर त्या व्यसनापासून सगळेजण बाजूला कसे राहतील याच्यासाठी एखादी अकॅडमी तुम्ही जरी तर स्थापन केली आणि त्या अकॅडमीच्या मार्फत पोलीस दलामध्ये सैन्य दलामध्ये भरती होण्यासाठी प्रशिक्षण जर आपण द्यायचं ठरवलं तर आपण उभा करणारा अकॅडमीला आपला खासदार म्हणून निश्चितपणे सहकार्य करेल। आणि सरकार मायबाप जे दारू पिया किराणा, आता आपण बघितलं किराणा दुकान आता त्याच्या पुढे दारू मिळणार आहे। आमच्या महिला भगिनी बऱ्याच ठिकाणी झगडा करत होत्या की दारूचे दुकानं बंद करा, सरकार म्हणते की सरकार चालवायला पैसे नाहीत म्हणून दारूचे दुकानं उघडा। म्हणून मी आपण ऐकलं असेल, मी तर सरकारला विनंती केली होती की शेतकऱ्याला गांजा पिकवायची परवानगी द्या, पैसेच पाहिजे तर काय कशाचे पैसे काय। तर हे अशा पद्धतीचं सरकार या राज्यावर आहे। चांगला भाग आपला राहावा, आम्ही बोलण्यापेक्षा संतोषरावनी सांगितलं तर त्याच्यावर अधिक लोकांचा विश्वास पडेल। म्हणून संतोषराव तुम्ही या क्षेत्रामध्ये पाऊल टाका। आज मला खूप आनंद होत आहे की मी आज भारत माझ्या संरक्षण करून 21 वर्ष पूर्ण सर्व्हिस करून मी आज माझ्या मातृभूमी बिरुली या गावी परत आलो आहे। आणि आज माझ्या बिरुली या गावातल्या नागरिकांनी, माझ्या गावकरी व्यक्तींना जे माझा सत्कार करून माझ्या सगळ्या सैनिकांचं मनोबल वाढवलं, आम्हाला खूप आभार वाटते गावकरी लोकांचं की आम्ही या बिरुली शहरामध्ये जन्म घेऊन भारत मातेचं संरक्षण करून 21 वर्ष पूर्ण करून आज आम्ही आपल्या मायगावी परतलो। आणि मी सगळं जनतेस आपल्या गावकरी लोकांना सांगू इच्छितो की इथून पण मी भारत देशाच्या संरक्षणासाठी किंवा जनसेवेसाठी काम करीन आणि यंग जनरेशनसाठी मी ट्रेनिंग द्यायचा प्रयत्न करीन, त्यांना भारत मातेचं संरक्षणासाठी प्रस्थित करण्याचा प्रयत्न करीन।
आणि त्यांना मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करेन. तेवढं बोलून मी माझे दोन शब्द